महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था, विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता। ठेव ठेवा समतात, रहा बिनधास्त। 91.71% ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित। समता पतसंस्था, कोपरगाव। मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून सरकारनं घेतलेल्या बेकायदेशीर आणि मागासवर्गीयांसाठी अन्यायकारक असलेल्या निर्णयाला आमचा विरोध आहे। आमचा मराठा बांधवांच्या आरक्षणाला विरोध नाही असं म्हणत एकच पर्व ओबीसी सर्व, छगन भुजबळ साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथे, अशी जोरदार घोषणाबाजी करत कोपरगाव तालुक्यात ओबीसी समाजानं आज दिनांक 1 फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला आहे। तहसीलदार यांना आपल्या विविध मागण्यांचं निवेदन त्यांनी यावेळी दिलंय। निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात सगे सोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी मसुदा काढला आहे, त्यामुळे ओबीसी समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। हा निर्णय ओबीसींवर अन्याय का करणारा आहे? त्याबरोबर शिंदे समिती ही घटनात्मक नसताना शिंदे समितीच्या शिफारशीवरून कुणबी प्रमाणपत्र देणं हे घटनाबाह्य असल्याचा दावा कोपरगाव येथील ओबीसी समाजानं केला आहे। ओबीसींवर अन्याय करू नका, मराठा समाजाला आरक्षण द्या, मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता देण्यात यावे असं या निवेदनात त्यांनी नमूद केलेलं आहे। सरकारनं पुन्हा ओबीसींवर अन्याय केला तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा देखील यावेळी आंदोलकांनी दिला आहे। यावेळी पद्मकांत कुदळे, दिनार कुदळे, रवींद्र पाठक, डॉक्टर अजय गर्जे, राजेंद्र सोनावणे, रमेश गवळी, अंबादास धनगर, गणेश लकारे, अविनाश पाठक, वाल्मिक लाहिरे, धनंजय कहार, आशिष निकुंभ, जगदीश मोरे, प्रदीप नवले, वीरेन बोरावके, योगेश बागुल, जितेंद्र रणशुरे, संजय खरोटे, अविनाश मनोज विस्पुते, रमेश क्षीरसागर व इतर ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। 11 पगड जाती म्हणजे ओबीसी समाज, ओबीसी सगळे आपण एकत्र आलेलो आहे। कारण काय त्याच्या माग, या ठिकाणी ओबीसीला ज्या राखीव जागा आहेत आतापर्यंत मंडल आयोग लागू झाला त्याच्यामध्ये 17% आपल्याला या ठिकाणी आरक्षण मिळालेलं आहे। जर जनगणना केली तर ओबीसीची संख्या 62% भरावेल असं सगळ्यांचं म्हणणं आहे। 62% आपण 17% या ठिकाणी आरक्षण आपल्याला मिळालेले आणि या 17% आरक्षणामध्ये जे जरांगी आहेत ते म्हणतात का आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण द्या। आमचं म्हणणं आहे, जगन भुजबळ साहेबांचं म्हणणं आहे, सगळ्या ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे, तुम्ही आरक्षण घ्या पण आमच्या घेऊ नका, आमच्यात वाटेकरी होऊ नका। कारण आमचे 17% हे 17% आमचं ओबीसी तुम्हाला पाहिजे ना जास्त, म्हणून तुम्ही सेपरेट घ्या, तुम्हाला स्वतंत्र घ्या आरक्षण, तुम्ही स्वतंत्र आरक्षण घ्या, तुम्ही आमच्यात कशाला वाटेकरी होता। अहो आतापर्यंत या 18 पगड जाती हा ओबीसी समाज हा तुमच्या बरोबर राहिला, तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहिला। आज मराठा समाज मराठामध्ये राज्य करताय, तो मराठा समाज राज्य करतो आणि त्या राज्य करताना त्याच्या मागे हा ओबीसी समाज खंबीरपणे उभा राहिला। आणि तुम्ही आमच्या पाठीत पोटात, आता लोक पाठीत खंची खूप असता, तुम्ही आमच्या पोटात खुपसून राहिले हो, तुमचे तुम्ही आमचं पोट पाडू राहिले, तुम्ही आम्हाला उपाशी देऊ राहिले, तुम्ही आमच्यात या ठिकाणी हक्क सांगू राहिले, अजिबात नाही ओबीसी नाही तुम्ही म्हणतो ओबीसी आणि त्या सगळे स्वैरे झाला। अहो काय इतका अन्याय, असा अन्याय करू नका। आणि आपले मुख्यमंत्री हे सुद्धा त्यांना म्हणतात का आम्ही अधिसूचना काढू, ही आम्हाला मान्य नाही। आमचं म्हणणं आहे तुम्हाला घ्या, स्वतंत्र घ्या, आमच्या ओबीसीवर घाला घालू नका। आज तुम्ही ओबीसीवर घातला, उद्या तुम्ही आमचे दलित वर्ग आहे, एसटी आहे, एससी आहे, यांच्यावर दलितावर सुद्धा त्यांच्या राखेच्या तुम्ही घाला घाला। कारण तुम्ही एवढी ताकद दाखवू राहिले, एवढा तुम्ही हे करू राहिले, दबाव आणू राहिले, तर या ठिकाणी आज गरीब आमचा ओबीसी समाज, दलित समाज सगळे आज घाबरलेले, सगळे दचकून आहे। आज तिथं फार लोक आले असते, आतापर्यंत ओबीसी समाज इतका 62% उठाव केला असता, पण सगळे काय तुमचं मान ठेवून राहिले। तुम्ही आमचे मोठे भाऊ आहे म्हणून आम्ही तुम्हाला मानतो, पण तुम्ही मोठ्या भावासारखेच राहा, लहान भावाला चिडवायला लावून टाका, लहान भाऊ जर चिडला मग ऐकणार नाही, हे लक्षात ठेवा।
आमच्या ओबीसीवर अन्याय करू नका, पण आमच्या ओबीसीचा हक्क कुणीही हिसकावून घेऊ नये, हीच आमची तुम्हाला विनंती प्रमाणे की ज्यावेळेस आरक्षण मराठा आरक्षणाचा विषय निघाला तेव्हा तो विदर्भ मराठवाड्यापुरता होता, तिथलेच फक्त कुणबीकर असं चाललेलं होतं, तिथून नंतर संपूर्ण ते निघाल्यानंतर मग त्याच्यानंतर तो वाढत वाढत जाऊन संपूर्ण महाराष्ट्रातले कुणबीकर झाली, आणि आता तर असा तऱ्हेचा मागणी आली आणि अधिसूचना आली की सगळे सोयऱ्यांना सुद्धा तुम्ही कुणबी करा, अशा ह्याच्यामध्ये सर्वांना माहिती आहे, सगळ्यांना कळालेलं आहे की मंडल आयोगाप्रमाणे 27% असलेलं ओबीसीचं आरक्षण 17% आलं, पण 17% मध्यंतरीच्या काळात फडणवीस मुख्यमंत्री असताना फडणवीस साहेब त्यावेळेस त्या मराठ्याचं आरक्षणासाठी जे काही समिती नेमली नारायण राणे यांची, त्यांनी 16% मराठ्यांना आणि 5% मुस्लिमांना दिलं होतं, ती कोर्टात पुढे टिकली नाही हा भाग वेगळा, पण जर त्या 17 जर हे घेऊन गेले तर तुम्ही 1% करणार काय, 17 उचलणारात काय, आणि म्हणूनच आता आम्हाला जागा व्हायची वेळ आलेली, जागा झालेली आहे कळतं पण वळत नाही अशी जी गोष्ट होती ती आता संपलेली, इथं आलेली गर्दी नसली तरी दर्दी आहेत, प्रत्येक समाजाचा प्रत्येक घटकाचा प्रत्येक जातीचा माणूस इथं उपलब्ध झालेला आहे। वास्तविक साहेब हे आरक्षण देताना मागासवर्गीय आयोगाची शिफारस लागते, तुम्ही शिंदे जज्जांची शिफारससुद्धा अजून घेतलेली नाही, तरी तुम्ही मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून टाकलं की यांना आरक्षण दिलं म्हणून, तो केवळ अधिसूचना आहे की अजूनपर्यंत अध्यादेश झालेला नाही, आणि ते होण्याच्या अगोदर 16 आपल्याला हरकती नोंदवायच्या। मी संपूर्ण ओबीसी समाजाला विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने घरातल्या प्रत्येकाच्या नावाने तुम्ही या हरकती नोंदवा, मला माहिती आहे की विरोधी पार्टीसुद्धा त्याप्रमाणे त्या हरकती घेऊ नये म्हणून सांगतील, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करा, एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस मराठ्यांनी आंदोलन केलं त्यांना आरक्षण पाहिजे म्हणून त्याच्यातला प्रत्येक जण त्यांच्या स्टेजवर बसलेला होता आणि त्यांना पाठिंबा देत होता, आणि त्यांनीच मात्र आता आमचं काढून घेऊन आम्हाला ध्यान त्यांना देऊ नका, आणि नाही दिलं तर पुन्हा उपोषणाला बसू अशा तऱ्हेचे अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कायदेशीर। आत्तापर्यंत 8 मागासवर्गीय आयोगाने यांचे आरक्षण नाकारलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने ते नाकारलेलं आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये आज पुन्हा ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला ह्याचं आरक्षण द्यायचा अधिकार नाही त्यांनी तो परस्पर देऊन टाकले, हे कुठंतरी राजकारण चाललेलं आहे। यापूर्वी मंडळ आयोगातून जे 17% आरक्षण मिळालेलं आहे त्या 17% आरक्षणामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी आमच्यातला वाटा नको आहे। मराठा समाज असेल, इतर कुठलाही समाज असेल, त्या समाजाला आरक्षण देण्याबद्दल कुठल्याही ओबीसी समाजाची नेत्याची या ठिकाणी विरोध नाही, त्यांचे उलट त्यांना पाठिंबा आहे। यापूर्वी सुद्धा या ठिकाणी मराठा समाजानं आंदोलन केले असेल त्या ठिकाणी सुद्धा आपल्या ओबीसी समाजाने त्यांना पाठिंबा दिलेला आहे, परंतु भूमिका एक आहे, म्हणणं एक आहे, एक विचार आहे। ह्या 17% आरक्षणामध्ये जवळजवळ 350 ते 450 या ठिकाणी समाज या ठिकाणी समाविष्ट आहेत। ह्या 350-400 समाजाचं सर्व या ठिकाणी मुलं असतील, अनेक या ठिकाणी या आरक्षणापासून समाज वंचित आहे, आणि असे असताना सुद्धा या ठिकाणी सरकार आपल्या ओबीसी समाजाच्या त्या ठिकाणी दिशाभूल करत आहे। त्या ठिकाणी या सरकारला आमची विनंती राहील, तुम्ही निश्चितपणाने त्यांना 17 काय 50% आरक्षण द्या, परंतु आमचा जो 17% मंडळ आयोगानं हक्कानं सगळ्या नीती नियमाला धरून त्या ठिकाणी आम्हाला जे 17% आरक्षण दिलेलं आहे त्या 17% आरक्षण आमच्या कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी धक्का लागता कामा नाही, त्यासाठी या ठिकाणी सरकार या ठिकाणी गंभीर इशारा देण्यासाठी आपण सर्वजण ओबीसी या ठिकाणी आलेलो आहोत। यापुढच्या कालखंडामध्ये सुद्धा आपल्याला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, आमचा कोणाला विरोध नाही, कोणाच्या आरक्षण आमचा या ठिकाणी विरोध असण्याचं कारण नाही, परंतु आमचं जे हक्काचं आहे त्याला कुठल्याही प्रकारचा धोका होता कामा नाही। या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी या सरकारला या ठिकाणी तहसीलदाराच्या माध्यमातून आपल्या भावना या ठिकाणी पोहोचण्यासाठी सर्वजण उपस्थित आहोत। 3 तारखेला या ठिकाणी सर्वांना विनंती राहील, आपण सर्व व्यवसाय सर्व या ठिकाणी कामधंदे बंद ठेवून आपला मित्रपरिवार आपले
सगळे सोयरे सर्व नातेवाईक या ठिकाणी आपण 3 तारखेला उपस्थित राहायचं आहे. या सरकारला ही पहिला अल्टिमेटम आहे. जर सरकारने या ठिकाणी बागेची भूमिका घेऊन ओबीसीच्या भावना जर या ठिकाणी भडकवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणाने येणाऱ्या कालखंडामध्ये सुद्धा सरकारला याचे जाब या ठिकाणी मोजावं लागेल. सर्वांनी या ठिकाणी कसं पाहिजे हा तुमचा विषय, तुमच्या आरक्षणाला आमचा अजिबात कुठल्या प्रकारचा धोका नाही किंवा कुठल्या प्रकारचा विरोध नाही, परंतु आमच्यावर यायचे काही कारण नाही. पहिल्या दिवसापासून आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब आमचे नेते पहिल्या दिवसापासून सांगतायत आरक्षण द्या, परंतु आमच्यात वाटेकर होऊ नका. एक लक्षात असू द्या, आम्ही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आमच्या कोणी कुठल्या प्रकारे विरोधात जाऊ नका. आणि सामाजिक न्याय या विषयावर आपण सर्वजण एकत्र आहोत, परंतु जर कधी आरक्षणाच्या बाबतीत आमच्या जर पुढच्या पिढीला जर त्रास होणार असेल तर आम्ही गप्प बसणारे नाही. माझी सरकारला आणि सर्वांना विनंती आहे, या गोष्टीचा तुम्ही न्यायपूर्वक विचार करावा. आणि असंख्य ओबीसी समाज बांधव या कार्यक्रमाला या मोर्चाला उपस्थित झालेले आहेत, त्यांच्या भावना सरकारपर्यंत आज तहसीलदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहे, ते आमच्या या मागण्याचा विचार करतील आणि भविष्यात या गोष्टी संघर्ष होणार नाही याची दखल घेतील. एवढं बोलून मी माझ्या 19% 60% इतर असे 27% आरक्षण तुम्ही सांगता. ओबीसीची जनगणना झाली तर 62%. माझा ओबीसी बांधवांना प्रश्न आहे, इथं सर्व वक्त्यांनी उल्लेख केला 350 जाती, 350 जाती हा विषय सोडून द्या. एकच ओबीसी आमचा धर्म, ओबीसी आमची एकच जात, तुमच्या लढ्याला यश येणार आहे. शासनाने काय केलं? ओबीसी बांधव मराठा बांधव भांडण लावण्याचं काम केलं. त्याचं कारण आहे, भविष्यात निवडणुका येणार आहे, त्यांना निवडणुका काढून घ्यायच्या आहे, पण हा ओबीसी बांधव आहे जो झोपलेला आहे त्याला जागा करण्याचं काम प्रत्येक समाज बांधवाचं आहे. काल पर आज आपण या ठिकाणी समस्त समाज यांच्यातर्फे एक निवेदन माझ्याकडे सुपूर्त केलेलं आहे. त्या निवेदनाच्या अनुषंगाने ज्या ज्या मागण्या या ठिकाणी मांडल्या आहेत, आपले जे विचार या ठिकाणी मांडले आहेत, ते सर्व हे आमच्या वरिष्ठांकडे पाठवण्यात येते. या अनुषंगाने आपण जो आज शांततेत जो आपला मोर्चा काढला, या ठिकाणी आपण जे शांततेत आपले विचार मांडले, त्याबद्दल प्रशासनातर्फे मी आपला सर्वांचा खूप खूप आभारी. धन्यवाद. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.